नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर एक अपघात घडला आणि त्याच्यामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलर्सने एका ट्रकला धडक दिली आणि त्यात बारा लोकांचा मृत्यू झाला संदर्भात मग सरकारने निर्णय घेतले त्यांना काय मदत जी काय आहे ती उपलब्ध करून दिली जखमींना मदत दिली त्यांचे उपचार सरकारी खर्चाने होतील वगैरे वगैरे या सगळ्या घोषणा झाल्या केंद्र सरकारकडूनही जी काही नियमितपणे मदत दिली जाते त्या पद्धतीने मदतीची घोषणा केली गेली आता हे सगळं होत असताना अर्थात राजकारण याच्यात झालं नाही तर ते योग्य वाटत नाही कारण नुसता अपघात घडला त्यात मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातल्या जे काही सूचना आहेत निर्देश आहेत ते दिले आणि एक प्रकारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या ते इथपर्यंत थांबून चालत नाही राजकारण व्हायलाच पाहिजे कारण कुठलाही अपघात घडला काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडलं चुकीचं एखादी अशी घटना घडली तर ती घटना कशी सरकारमुळेच घडलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो म्हणजे अर्थात सरकारी काहीतरी चूक असेल त्याच्यात तर निश्चितपणे सरकारला धारेवर धारायला हरकत नाही विरोधी पक्षांनी मग त्याच्यामध्ये काही असेल सरकारकडून त्यांना मदत देताना चूक झाली असेल त्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल त्या अपघातात आपगाद अपघात ज्या कारणामुळे झाला त्याच्यात काही सरकारी चूक झालेली असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी सरकारवर त्याचं एक प्रकारे खापर जे ते फोडता येऊ शकतं सरकारला जबाबदार धरता येऊ शकतं पण प्रत्येक गोष्ट काही ना काही घडली की लगेच त्याचं सरकारवर कुठेतरी त्याचं ट टीका करायची आणि सरकारला कसं धारेवर धरायचं सरकारवर आरोप करायचे हे सध्या आपल्याला चालताना दिसून येतं आणि त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे समृद्धी महामार्गावर त्याच्यात सुद्धा मग पुन्हा राजकारण करण्याचा जा प्रयत्न झालाच मग संजय राऊत असतील अंबादास जानवे असतील विजय वडेट्टीवार असतील या सगळ्यांनी यथेच हात धुवून घेतले की बघा कसं या ठिकाणी हे सरकारनेच खून केलेले आहेत सगळे जे बारा लोक मृत्युमुखी पडले या सरकारने केलेले हत्या आहेत असं अंबादास जानवे म्हणाले संजय राऊत म्हणाले की हा तर महामार्गच शापित आहे मी ते यापूर्वीसुद्धा म्हणालेले आहेत कारण आत्तापर्यंत अनेक वेळेला तिथे अपघात झालेत कारण मार्ग जो आहे तिथे वेगाने लोक गाड्या चालवतात अनेक वेळेला वाहन चालकांच्याच चुका असतात आणि त्यातूनही अपघात घडतात पण जबाबदारी सरकारचीच आहे असं रोज बोलायचं आणि सरकारची जबाबदारी आहेच पण हा मार्गच शापित आहे कारण का हा समृद्धी महामार्ग झाल्यानंतर सरकारला कुठेतरी लोकांनी काही श्रेय दिलं असेल किंवा सरकारने सुद्धा म्हटलं असेल की आम्ही या वेळेत कमी वेळेमध्ये हा महामार्ग बांधला लोकांना उपलब्ध करून दिला आणि त्याचं कौतुक सरकारने स्वतःचं करून घेतलं असेल तर ते हे विरोधी पक्षांना आवडलेलं नाही सरकारला श्रेय मिळू द्यायचं नाही म्हणून मग त्या महामार्गालाच छापित ठरवून टाकायचं तसं संजय राऊत म्हणत आहेत आणि त्यापुढेही जाऊन ते म्हणतात की या संदर्भात सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे वडेट्टीवार म्हणतायत की हा महामार्ग बांधण्यातच घाई झालेली आहे तो आता तुर्तास बंदच ठेवा काही काळ तिकडची वाहतूकच बंद ठेवा म्हणजे हे जे काही त्यांच्या मागण्या आहेत या सगळ्या विरोधकांच्या ह्या पाहिल्यानंतर विरोधकांचा दर्जा किती खाली घसरलेला आहे हेच त्याच्यातून दिसून येतं मी सरकारवर टीका करू नये सरकारकडून कोणते मागण्या करू नयेत सरकारवर आरोप करू नयेत असा अजिबात नाही पण त्याचा काहीतरी दर्जा पण असला पाहिजे सुप्रिया सुळेंनी तसे आरोप केलेले आहेत तर त्यामुळे हा प्रश्न मनामध्ये येतो की हा अपघात आधी कशामुळे घडला ह्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चूक कोणाची आहे त्याच्याविषयीचा काय अहवाल आहे तो आगामी काळामध्ये येईल पुढे पण जी काय माहिती समोर येते त्या पद्धतीने एका ट्रकवर हा जो टेम्पो ट्रॅव्हलर आहे ज्याच्यामधून काही प्रवासी प्रवास करत होते तो त्याच्या आदळला आणि त्याच्यात ह्या बारा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि जो ट्रक आहे त्या ट्रकच्या मागे आर टीयूचे पोलीस लागले होते त्यांनी कदाचित काही नियमभंग केला असेल किंवा के त्याच्या गाडीमध्ये काही संशयास्पद आहे असं काहीतरी शंका आली असेल म्हणून त्याचा ते पाठलाग करत होते आणि पाठलाग करता करता त्याला पुढे थांबवण्यात आलं तो थांबवण्यात आल्यानंतर तो निघत असताना पुन्हा बाहेर रस्त्यावर येत असताना त्याच वेळेला येऊनही टेम्पो ट्रॅव्हलला त्याच्यावर आपटली आता ही घटना जी आहे याच्यामध्ये ना सरकारचा दोष आहे ना रस्त्याचा दोष आहे पण संधी मिळाली आहे चांगली नामी संधी चालून ना आलेली आहे एक तर कॅमेऱ्यासमोर बोलायला मिळणार आपण दिवसभर आपला चेहरा लोकांसमोर येणार मग ही संधी कशी सोडायची मग ते भलेही तिथे बारा लोक मृत्यूमुखी पडलेले का असेनात पण आपल्याला या निमित्ताने प्रसिद्धी तर मिळते ती बघताना या सगळ्यांनी तसे तशा पद्धतीची विधानं केली आहेत अंबादास दानवे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले मग ते गेल्यानंतर ती परिस्थिती काय आहे हे तर बघायला पाहिजे आपण एक विरोधी पक्ष नेता आहोत वडेटीवारसुद्धा विरोधी पक्ष नेता आहेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळते की नाही जे जखमी आहेत त्यांना योग्य ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं की नाही त्यांना औषधोपचार मिळत आहेत की नाही हे बघणं आवश्यक आहे त्याऐवजी समृद्धी महामार्गाचं श्रेय यांना मिळू नये सरकारला अशा पद्धतीची विधानही केली जातात याला वाह्यतपणा म्हणतात आणि त्याच्यातून विरोधी पक्षाचा दर्जा किती खाली घसरलेला आहे हे त्यातून स्पष्ट होतं आता मागच्या वेळेला एक सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर कोणीतरी हल्ला केला ते जखमी झाले त्यावेळेला लगेच राज्यात काय कायदा सुव्यवस्था आहे की नाही फडणवीस काय त्याच्यात बघतायत की नाही ते दुसऱ्याच कामांमध्ये मजगूल आहेत म्हणजे आता फडणवीसांनी ने नेमकं काय करायला का पाहिजे दंडुका घेऊन रस्त्या रस्त्यावर गाड्या गाड्यांमध्ये घराघरामध्ये जाऊन विचारलं पाहिजे का काय नेमकी भूमिका असली पाहिजे संजय राऊत यांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात सांगितलं नाशिकमध्ये ड्रग्जचं सा प्रमाण वाढलेलं आहे घराघरात ड्रग्ज आहेत गुजरातमध्ये बघा कसे ड्रग्ज पकडले जात आहेत मग पकडले जाणं हेच चांगली गोष्ट असते चोर पकडला जातो त्यालाच पोलिसांचं कर्तृत्व मानतात चोर महिनोन महिने फरार असेल तर त्याला कर्तृत्व मानत नाहीत पोलिसांचं ड्रग्स हे पकडले जातात त्यालाच म्हणतात जाता की ती जी काही यंत्रणा आहे नार्कोटिक्स ब्युरो वगैरे सारखी ही यंत्रणा कार्यरत आहे आणि ती वेळच्या वेळी लक्ष ठेवू नये विमानातून काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्ट स्मगलिंग करून आणत असतात कधी कोण सोनं आणतं कधी कोण ड्रग्स आणतं गांजा अंट पण ते वेळच्या वेळी त्याच्यावर देखरेख ठेवून ते पकडलं जातं हे जास्त महत्वाचं असतं त्याचा अर्थ असतो की कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे अशी कुठल्याही ठिकाणी सु कायदा सुव्यवस्था नाही आहे की ड्रग्स येणारच नाहीत प्रत्येक जण जो वाईट माणूस आहे हा आपलं वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करणारच पण त्याला रोखण्याचं काम जे आहे ते कोणीतरी करावं लागतं आणि ते जर वेळच्या वेळी केलं गेलं तर कुठेतरी गुन्हेगारी जी आहे ते आटोक्यात राहू शकते ड्रग्स पकडले म्हणजे बघा कायदा सुव्यवस्था कुठे अरे मग ड्रग्स पकडणारच चोराला पकडलं गुंडांना पकडलं दरोडेखोरांना पकडलं तर याचा अर्थ पोलीस योग्य पद्धतीने काम करतायत असा याचा अर्थ असतो हिरंब कुलकर्णींवर हल्ला झाला मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता तत्काळ त्यांना की काय नेमकं झालेलं का आहे तुमच्या जी काय औषधोपचाराची तुम्हाला गरज आहे किंवा जी काय मदतीची गरज आहे ती करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते आरोप करता कुटे, कुटे जे आरोप करतायत आज कायदा आणि सुव्यवस्था कुठे त्यांनी कुठे भेट घेतली आहे त्यांनी कधी फोन केला का त्यांना त्यामुळे जे जखमी झालेले आहेत अपघातामध्ये मृत्युमुखी पडले त्यांचं सांत्वन करणं त्यांना योग्य मदत मिळते की नाही पाहणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते पण त्यापेक्षा लोकांचे पत्रकारांचे बूम समोर आले ना की त्याच्यामध्ये मग मा आनंद मानायचा आणि आता ही संधी चांगली मिळालेली आहे सरकारवर ताशेरी ओढण्याची तर ती साधूया बाकी त्या लोकांना मदत मिळते की न मिळते त्यांचं सांत्वन होतं आहे की न होतं आहे याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही तो इतका दर्जा घसरलेला आहे म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असं काही घडलं की नवऱ्याने बायकोला मारलं तर राज्य सरकार काय करतं आहे फडणवीस काय करतायत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं म्हणजे हा इथपर्यंत दर्जा घसरू शकतो कदाचित काय सांगता येत नाही फक्त याच्यातून राजकारण करण्याचा उद्देश पण समृद्धी महामार्गावर सगळं बालण टाकायचं खापर पोडायचं कारण आपल्याला त्याचं काही श्रेय कधी मिळालं नाही आपण करू शकलो नाही आपल्या काळामध्ये मग आता यांनी केलंय तर निदान त्यांच्यावर टीका तर करता आली पाहिजे मग ही संधी आहे ना आम्ही मग झाला अपघात तिथे की लगेच सरकारला जबाबदार धरायचं त्यामुळे या सगळ्या घटनेतून हे जे काय राजकारण आणलं जाते हेच दाखवून देतं की विरोधी पक्ष जे आहेत किंवा विरोधक जे आहेत त्यांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे फक्त येऊन आरोप करायचे त्याच्यातून ना पीडितांना काय साध्य होत त्यांना त्यांना काय फायदा मिळत ना विरोधकांना काय फायदा होत ना त्यांना त्याच्यातून काही मतं मिळणार आहेत पण रोज आपल्याला चमकायला मिळतं आहे ना ती संधी आपल्याला मिळते ना या अपघाताच्या माध्यमातून कोणत्या अशा दुर्घटनेच्या माध्यमातून तर ती साधूया हाच त्याच्यातून विचार दिसतो म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवला तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आता एक आव्हान तुम्हाला या ठिकाणी करावंसं वाटतं आहे ते म्हणजे एक नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतो आहे आणि हे प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये हा कार्यक्रम एक नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे त्याशिवाय आणखी तिकडे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी मेजवानीचा क्षण असेल तो म्हणजे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर तसंच सुशील कुलकर्णी यांच्याशी न्यूज डांकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी संवाद साधणार आहेत त्याशिवाय लोकांनाही या दोन्ही मान्य संधी मिळणार आहे त्यामुळे एक चांगला योग या निमित्ताने एक नोव्हेंबरला जुळून येतो आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला का जरूर उपस्थित राहावं मात्र ते उपस्थित राहण्यासाठी आमच्या व्हिडिओवर जो एक नोंदणी क्रमांक आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करावी आणि नोंदणी केल्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकता पण तारीख विसरू नका एक नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता दादरचं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक धन्यवाद